दापोली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार योगेश कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री चंद्रकांत उर्फ अण्णा कदम, जिल्हा परिषद सदस्य, खेड, रत्नागिरी। दापोली मतदारसंघाचे युवा नेतृत्व कार्यसम्राट आमदार योगेश दादा कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री निकेतन पाटणे, शहर प्रमुख, खेड शहर, शिवसेना। लोकप्रिय आमदार योगेश कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री सचिन धाडवे, सचिव, खेड, तालुका, शिवसेना। दापोली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आणि ज्यांचं नेतृत्व म्हणजे विकासाचा दृष्टिकोन असणारा नेतृत्व म्हणजेच आमदार योगेश कदम यांचा आज वाढदिवस आहे आणि आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण आज आमदार योगेश कदम यांची एक विशेष मुलाखत आयोजित केली आहे। दादा, सर्वात आधी तुम्हाला वाढदिवसाची खूप खूप शुभेच्छा। खरं तर दादा, तुम्ही आमदार होण्यापूर्वीच दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये कोट्यवधींचा निधी आणला होता आणि त्यानंतर जो बालेकिल्ला होता शिवसेनेचा तो राष्ट्रवादीच्या ताटात असताना देखील पुन्हा एकदा त्या ठिकाणी तुम्ही शिवसेनेचा भगवा फडकर होता। तर एकंदरीतच विकास कामांची सुरुवात म्हणजे आमदार होण्यापूर्वीपासून ते आतापर्यंत एकंदरीत कशी सुरुवात होती आणि कशा पद्धतीने प्रतिसाद होता? 2016 साली दापोली मतदारसंघामध्ये सक्रिय झालो। सक्रिय होत असताना सौमान्य रामदासभाई महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री होते, कॅबिनेट मंत्री होत असताना मतदारसंघामध्ये आपण जास्तीत जास्त निधी आणू शकतो अर्थातच ही माहिती आणि ही कल्पना असताना त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्यायचा मी प्रयत्न केला। रामदासभाईंच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून प्रचंड विकास काम विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर आपण ह्या मतदारसंघातून करून दाखवली। पहिलं पाऊल आपण विकास कामाच्या दृष्टीने आपण ठेवलं आणि जनतेने ते स्वीकारलं। जनतेने स्वीकारल्यानंतर अर्थातच 2019 मध्ये दापोली मतदारसंघ जो शिवसेनेचा बालेकिल्ला आहे त्याच्यावरचा हा उतरलेला भगवा आपण पुण्याला गुंडवला आणि फडकवला आणि जनतेने ज्या अपेक्षेने मला निवडून दिलं होतं आता त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो। जे गेल्या 5 वर्षाचा हा प्रवास थोडा खडतर परंतु समाधानकारक मानणे नक्कीच झालेलं आहे। नक्कीच दादा, विकास कामाच्या बाबतीत तर तुम्ही पॉझिटिव्ह पहिल्यापासूनच आहातच, परंतु मला एक असा विचारायचं की तुम्ही सुशिक्षित आणि एक शांत आणि संयमी नेतृत्व नेतृत्व तुमच्याकडून पाहिलं जातं, परंतु राजकारणामध्ये करिअर करायचं आहे हा सुरुवातीपासूनच निर्णय घेतला होता की अचानक या राजकारणाकडे वळला? नाही, आता रामदास भाई हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते म्हणून आजही काम करत आहे आणि घरामध्येच आमच्या राजकारण शिजत असल्यामुळे आम्हाला अर्थातच लहानपणापासून ओढ तर नक्कीच होती। बाळासाहेबांच्या विचाराने आम्ही देखील प्रेरित आहोत आणि बाळासाहेबांचे विचार घेऊन कधीतरी राजकारण उतरायचा हा विचार होता, परंतु तो निर्णय अंतिम टप्प्यावर जात नव्हता। पण 2016 मध्ये कसं काय होईना परंतु तो निर्णय झाला आणि खास करून त्यावेळेला युवासेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांच्यासोबत आम्हाला जेव्हा काम करण्याची संधी मिळाली आणि ती संधी मिळत असताना साहेबांच्या आम्ही जे जवळ गेलो आदित्य साहेबांच्या आणि साहेबांचं आम्ही जे राजकारण करण्याची पद्धत पाहिली किंवा त्यांची जी विकास कामांशी घेऊन जी ओढ होती किंवा महाराष्ट्राची घेऊन त्यांची जी ओढ होती त्यांचे जे विचार होते ते पटल्यामुळे माझा निर्णय मी अंतिम केला की आपण जे आपण पडद्यामागून आपण पक्षाचं काम करतो त्यावरून आता पुढे येऊन आपण काम केलं पाहिजे आणि आदित्य साहेबांचं नेतृत्व असताना आपण का मागे राहतो म्हणून आपण मी राजकारणामध्ये तसा निर्णय घेतो होतो। दादा, खरं तर तुम्ही तुमचं सगळं शिक्षण वगैरे असेल ते बऱ्यापैकी मुंबई सारख्या शहरामध्ये झालेलं आहे, परंतु त्या ठिकाणी देखील तुम्हाला स्कोप होता, राजकारणामध्ये अनेक संधी असतील तिकडे, परंतु गावीच यायचं हा नक्कीच होता। सौमान्य रामदासभाईंची राजकारणाची सुरुवात ही कांदिवलीच्या म्हणजे मुंबईच्या कांदिवलीच्या झोपडपट्टी मधून झाली होती। भाई तिथले शाखा प्रमुख आणि शाखा प्रमुख वरून थेट रामदासभाई हे खेड मतदारसंघाचे आमदार झाले। नक्कीच आजही तिथे शिवसेनेला मांडणारा वर्ग आहे, रामदासभाईंनी तिथे केलेलं काम आजही तिथे जिवंत आहे। तिथे देखील निवडून लढायची संधी करायची मला मिळाली असती जर मी तयारी केली असती तर, परंतु मी जाणून बुजून ग्रामीण भाग निवडला, हा कोकण प्रदेश निवडला, कारण इथे नाही म्हटलं तरी काम करण्याचा स्कोप फार मोठा आहे आणि इथे असलेल्या त्रुटी म्हणजे शिवशाही ज्या वेळेला होती खऱ्या अर्थाने महाराष्ट्र राज्यामध्ये जेव्हा पहिल्यांदा शिवसेनेचं सरकार आलं तेव्हा त्यावेळेला जी विकास कामं झाली त्यानंतर कोकणकडे सगळ्यांनी दुर्लक्ष केलं
आणि आज कोकणाकडे ज्या अर्थाने आपलं विकास कम होणं गरजेचं ते होत नसताना जर का आपण इथे लक्ष दिलं तर आपण काहीतरी बदल घडवू शकतो ही जाणीव ठेवून मी ग्रामीण भाग निवडला. आणि शेवटी आपण म्हणतो ना की कोकणी माणसाची नाळ ही त्याच्या गावी जोडलेली असते. जगामध्ये कुठेही का असला तरी त्याची नाळ ही त्याच्या गावी जोडलेली असते. कुठेतरी ही ओढ मला घेऊन आली म्हणून मी असं म्हणतो. नक्कीच दादा, आणखीन एक मला विचारायचं आहे. म्हणजे दापोली मध्ये आता नुकतंच एक अतिशय भव्य असं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक तुम्ही आमदार झाल्यानंतर तिथे उभारलेलं आहे. खर तर हे एक दापोली पहिल्यापासूनच पर्यटन स्थळ आहे, परंतु त्याचा दर्जा आणखी तुम्ही आता उंचावलेला आहे. तर हे एक विजन, या विजन बद्दल नेमकं काय सांगता? अर्थातच ग्रामीण भागामध्ये काम करत असताना माझ्या मतदारसंघामध्ये 3 शहर आहेत, दापोली आणि मंडणगड. दापोली शहर आणि खेडसर ही दोन मोठी शहर आहेत. मंडणगड हे आताच नाव बदललेलं शहर आहे. परंतु दापोली मध्ये पर्यटक जो येतो तो शहरामध्ये कधी थांबत नाही. तो फक्त एक तो समुद्र किनारा जातो, समुद्र किनाऱ्याच्या हॉटेलमध्ये राहतो, तिथेच तो मजा करतो, तिथून तो आपल्या पुन्हा आपल्या घरी निघून जातो. तर महाराजांचा पुतळा असावा ही दापोली तालुक्यामध्ये जनतेची मागणी गेल्या 30-35 वर्षापासूनची होती. अनेक आमदारांनी माझ्याबरोबर सुरेखा तळी आमदार होऊन गेले, त्यांनी देखील ह्याची घोषणा अनेक वेळेला केली. पुतळा उभा करणार अनेक वेळेला स्वतःच्या वाढदिवसाला त्यांनी वर्गणा देखील गोळा केलेल्या आहेत पुतळा उभा करण्यासाठी. परंतु वर्गणा गोळा झाल्या, परंतु पुतळा काय उभा राहू शकला नाही. त्यानंतर अजून संजय कदम आमदार होऊन गेले, त्यांनी देखील घोषणा केली होती. त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये राष्ट्रवादीच्या पुतळाचा उल्लेख होता असं माझा समज आहे, मला असं आठवतं कुठेतरी. परंतु मी ठरवलं कुठेही राजकारण करायचं नाही या गोष्टीसाठी. रामदास हे मंत्री असताना अर्थात माझी काही मित्रमंडळी देखील आहेत, त्यांच्याशी मी संपर्क साधला आणि मी सीएसआर फंड आणला आणि 55 लाख रुपये सीएसआर फंडामधून आणून ब्रॉन्झचा भरीव पुतळा आपण आज तिथे दापोलीमध्ये आपण उभा केला. आणि सुशोभीकरणासाठी आपण तत्कालीन पालकमंत्री रवींद्रजी वायकर यांच्याकडून मी 80 लाख रुपये आणले आणि सध्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडून मी जवळपास 1.5 कोटीचा निधी मी आणलेला आहे. असं एकत्रित करून 3-3.25 कोटी जो निधी मी आणला त्याच्यामध्ये हे स्मारक आता उभं राहते. आणि मला वाटतं आजपर्यंत घोषणा भरपूर झाल्या, परंतु कोणी प्रयत्न देखील केले नव्हते. ते प्रयत्न आम्ही सगळ्या शिवसैनिकांनी मिळून ते माझ्या निमित्ताने काय होईना, परंतु आम्ही सगळ्यात एकत्र मिळून ते केलेले आहे आणि पुढला असं उभं राहिले आपल्या सगळ्यांचं डोळ्यासमोर आहे. दादा निश्चितच खर तर एक खूप सुंदर अशी कलाकृती त्या ठिकाणी दाखवून ती तुम्ही तुमच्या प्रयत्नातून ती साकारलेली आहे. कोकणामधलं सर्वात सुंदर शिवाजी महाराजांचं स्मारक तिथे होईल हा माझा विश्वास आहे. नक्कीच दादा, आणखी एक मला विचारायचं होतं. खर तर गेल्या अनेक वर्षांपासून जर बघितलं, तुम्ही आता मागाशीच उल्लेख केला की युती सरकारच्या काळात जे कोकणाचा विकास झाला त्यानंतर तो कुठेतरी थांबत गेला. तसं पाहायला गेलं तर आजही कोकणातले जे मूलभूत प्रश्न होते म्हणजे रस्ते असतील, पाणी समस्या असेल, ह्या ज्या समस्या आहेत त्या आजही कायम त्याच आहेत. आज त्याच्या पलीकडे जाऊन कुठे विकास होत नाही, तर त्याची काय कारण असू शकतात? नाही, आजपर्यंत कोकण कधीच सत्तेचं केंद्रबिंदू नव्हतं. म्हणजे माझं म्हणण्याचं तात्पर्य काय होतं मनाशी की शिवसेनेच्या ज्यावेळेला सत्ता होती त्यावेळेला कोकण हे शिवसेनेचे जीव आहे आणि म्हणून शिवसेनेने कोकणाला भरभरून दिलं विश्वास आहे. आता सामान्य उद्धवसाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत, परंतु दुर्दैवाने 100 वर्षानंतर आलेली महावारी ते उद्धवसाहेब मुख्यमंत्री झाले त्याच वेळेला आलेली आहे. अशी काही वादळं आपण आजपर्यंत महाराष्ट्रावरती येणारं वादळ आपण नेहमी गुजरातकडे किंवा आपण पाकिस्तानकडे आपण वळताना बघितले, परंतु ह्यावेळेची दोन वादळं धडकली. प्रचंड मोठं नुकसान हे आपल्या महाराष्ट्रामध्ये करून गेलं आणि ते देखील उद्धव साहेबांना असते त्याला सामोरं जावं लागलं. अनेक दुष्काळ, ओला दुष्काळ असेल, सुखा दुष्काळ असेल, हे उद्धव साहेबांच्या या 2 वर्षाच्या अनेक दुसऱ्या कालावधीत त्यांना उद्धव साहेबांना बघावं लागते. आणि कोरोना सारखी महामारी असताना आर्थिक परिस्थिती बिकट असताना देखील आज उद्धव साहेबांनी आता काही दिवसांपूर्वी जलसंधारणची बैठक झाली मंत्रालयामध्ये, त्या बैठकीमध्ये मी होतो. उद्धव साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की सर्वात कमी सिंचनाचा टक्का हा आपल्या कोकणामध्ये आहे आणि म्हणून सर्वात जास्त प्रकल्प जलसंधारणचे हे कोकणात झाले पाहिजे ही सूचना मंत्री महोदयांना उद्धव साहेबांनी अगोदर दिलेली आहे. आणि म्हणून आता जे निधी मंजूर करून मिळतात कोकणामध्ये आता जलसंधारण सर्वात जास्त निधी येतोय. म्हणजे आता पुन्हा जे शिवशाही असणं म्हणजे ज्यावेळेला 95 सरकार आलं होतं त्यावेळेला जसं निधी यायचा आता हळूहळू तसं निधी आला तरी सुरुवात होईल.
लोकप्रिय आमदार योगेश दादा कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री जीवन अमरे, उपसभापती पंचायत समिति खेड। दापोली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार योगेश कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक सौ मानसी महेश जगदाळे, सभापति खेड पंचायत समिति। लोकप्रिय आमदार योगेश कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री महेश जगदाळे, ग्राम पंचायत सदस्य भरणे। नक्कीच दादा, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आता कोरोना महामारीच्या काळामध्ये अनेकांचे रोजगार गेले, अनेकांचे व्यवसाय ठप्प पडले, तर या लोकांना पुन्हा रोजगाराच्या प्रवाहात आणण्यासाठी आमदार म्हणून आपली जबाबदारी काय असेल आणि कशा पद्धतीने काम असणार? रोजगार निर्मिती हा कोकणाचा नेहमीच एक जिव्हाळ्याचा प्रश्न राहिलेला आहे आणि हा प्रश्न कुठलाही आमदार, आज मी तर नवीन आमदार आहे, मला निवडून येऊन फक्त 2 ते 3 वर्ष झालेली आहे आणि हा प्रश्न काही एका टाइम मध्ये सुटण्यासारखा नाही, विषय फार मोठा आहे, व्याप्ती मोठी आहे आणि एकटा आमदार काही करू शकत नाही, जोपर्यंत ह्याला सरकारशी जोडतो पर्यंत जोपर्यंत मिळत नाही, जोपर्यंत सरकारकडनं प्रतिसाद मिळत नाही तोपर्यंत हे शक्य आहे, परंतु आता तो बदल होतोय आणि हा बदल घडत असताना आता एमआयडीसी जर काढायची असेल तर तिथे केमिकल प्लांट नको ही आपली एक महत्वाची भूमिका असणार आहे। आता जे आहे लोटे एमआयडीसी त्याच्याने आपलं किती नुकसान होतं आपण बघतोय, म्हणून आता भविष्यामध्ये पर्यावरणाला हानिकारक अशी कुठली आम्हाला रोजगार नको, परंतु पर्यावरणपूरक योजना आपण आणू शकतो किंवा पर्यावरणपूरक आपण इथे इंडस्ट्रीज आणू शकतो अशा काही इंडस्ट्रीज आहेत ना, तर रेल्वेची इंडस्ट्री येते, त्यानंतर कोको कोला सारखी मोठी कंपनी आज कोकणामध्ये येते, त्यानंतर आपल्याकडे आपलं कोकणचं म्हणजे आपण म्हणतो ना एक सोन्याची खाण म्हणजे आपलं पर्यटन आहे, या पर्यटनाला चालना जर का आपण दिली तर आपल्याला दुसरा कुठल्याही व्यवसायात बघण्याची गरज देखील पडणार नाही, म्हणजे आपण गोव्यापेक्षाही गोव्यासारखं वाईट नाही परंतु तितकं सुंदर आपण आपल्याकडे आपण इन्फ्रास्ट्रक्चर जर का उभं केलं तर नक्कीच आपल्याकडे पर्यटन आपण वाढू शकतो आणि त्या निमित्ताने आपण रोजगार वाढू शकतो, तर आदित्य साहेबांसोबत मिळून त्या दृष्टीने देखील आम्ही आमचे काही प्रकल्पामध्ये आम्ही प्रकल्पामध्ये आम्ही काम करतोय, दापोली तालुक्यामध्ये काही प्रकल्प आहेत, काही मंडळ तालुक्यामध्ये आहेत, काही खेडमध्ये आमचा घ्यायचा विचार आहे, तर असे काही पर्यटनाच्या दृष्टीने देखील आपण रोजगार वाढू शकतो त्याच्या दृष्टीने माझे प्रयत्न सुरू आहे। नक्कीच दादा, रोजगाराचं त्या दृष्टीने तुम्ही खरोखर प्रयत्न करतायत, मध्यंतरीच्या काळामध्ये तुम्ही तो ग्रीन हाऊस प्रोजेक्ट शेतकऱ्यांसाठी देखील जाहीर केला होता, त्याचंही काम सध्या प्रगतीपथावर आहे? नाही, त्याचं काम जवळपास आता 90% काम पूर्ण झालंय आणि शिवतेज आरोग्य सेवा संस्थेने आम्ही आमची जागा ही पणन महामंडळाला देऊ केली आणि पणन महामंडळाने ग्रँट मंजूर केली आणि ती इमारत आता उभी झाली, कोल्ड स्टोरेजचं काम देखील पूर्ण झालेलं आहे, फक्त एक शेवटची फायर एनओसी बाकी आहे, ती एनओसी आली की आम संस्थेकडे ते हँड ओव्हर होईल आणि तो प्रकल्प सुरू होईल, म्हणजे तो आता शेवटच्या टप्प्यामध्येच आहे, लवकरच त्याला कोकणामधला पहिला कोल्ड स्टोरेजचा प्लांट हो तो माझ्या मतदारसंघामध्ये सुरू होते असं नक्की मला समाधान आहे आणि त्याचा चांगला उपयोग रोजगारासाठी देखील। दादा नक्कीच विकासाचा खरंच तुम्हाला दूरदृष्टिकोन आहे हे नेहमीच आजपर्यंत तुमच्या कारकिर्दीतून दिसून आलं आहे, पण मला आणखीन एक विचारायचं तुम्हाला की आता तुम्ही आमदार म्हणून निवडल्यानंतर तुम्हाला सध्या विरोधकांकडून देखील लक्ष केलं जातं, अनेक गोष्टींवरती तुमच्या टीका केल्या जातात, परंतु तुम्ही कधीही विरोधकांना सरळ भाषेमध्ये उत्तर देत नाही किंवा लगेच प्रतिसाद काही देत नाही, तुम्ही तुमचं काम करत राहता, तर विरोधकांना निग्लेक्ट करण्यामागचं नेमकं कारण काय? विरोधकांना निग्लेक्ट करण्यामागचं कारण एकच आहे, त्या विरोधकांची जर क्षमता नसेल तर मी त्याच्यावरती काय बोलणार, एखादा सक्षम विरोधक देखील सक्षम असतात ना, नाही असं नाही, सगळेच विरोधक वाईट असतात मी असं म्हणणार नाही, काही विरोधक हे फक्त विरोधाला विरोध म्हणून विरोध करत असतात आणि काही विरोधक हे खरोखरच काहीतरी सूचक त्यांना काही गोष्टी करायच्या असतात किंवा खरोखर काही काही गोष्टीमध्ये माझे निर्णय काही चुकले असतील किंवा आमदार म्हणून काही जनतेच्या अपेक्षा असतील ज्या विरोधकांना त्यांच्याकडनं माझ्याबरोबर पोहोचवायचे असतील, तर विरोधक हे त्यांच्या भाषेत नेहमी ते विरोध करत असतात, परंतु त्या विरोधाला कारण हवं, उगाच काहीतरी वायफळ बोलून बसायचं त्याला मी माझी मी त्याला वेस्ट ऑफ एनर्जी म्हणतो, म्हणजे माझी ताकद मी त्याच्या त्याला प्रतिसाद मी कशाला वायला लावली तसं काही चांगलं सार्थक देखील होईल आणि म्हणून माझी नेहमी ही भूमिका आहे आणि माझी ती माझा तो स्वभाव आहे की वायफळ चर्चांना मी कधी उत्तर दिलेलं नाही मी कधी उत्तर देणार, जो सक्षम विरोधक आहे त्याच्यात खरोखर काही गोष्टी आपण आत्मसात करण्यासारखी असतील त्या मी नक्कीच करून घेते, मी इनफॅक्ट अशा विरोधकांशी मी स्वतःहून जाऊन चर्चा देखील केलेली आहे, माझी भविष्यामध्ये माझी तयारी असणार आहे, कुठलीही व्यक्ती 100% योग्य कधी असू शकत नाही, सगळे लोक चुकतात, आज मी आमदार म्हणून काही मी सर्वश्रेष्ठ असं घमंड माझ्यामध्ये अजिबात नाही, काही माझं चुकत असेल तर काही सूचना असेल तर सगळ्यांच्या विरोधकांना सूचना द्याव्यात,
एकत्र म्हणून मतदारसंघाचा विकास होत असतो माझ्या मी नेहमी स्वागत आहे, परंतु वायफळ चर्चांना किंवा वायफळ शब्दांना मी कधी उत्तर द्यायला मी महत्व त्याला देत नाही. दादा नक्कीच आता नुकत्याच दापोली आणि मल्लारगड नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या, त्या ठिकाणी महाविकास आघाडी झाली, परंतु महाविकास आघाडीमध्ये दापोली मतदारसंघामध्ये पराभव झाल्यानंतर ज्या आमदारांनी मतदारसंघाकडे पाठ फिरवली होती, संघटनेकडे पाठ फिरवली होती, असे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्याकडे पक्षाने जबाबदारी सोपवली होती. आता तोच पुन्हा खेडच्या नगरपालिका निवडणुकीत तोच परत किस्सा किंवा तोच परत गेरवला जाईल का असा एक प्रश्न उपस्थित होतोय, तर त्याबद्दल काय वाटतं? आता तो निर्णय पूर्णपणे पक्ष श्रेष्ठींचा असणार आहे. आजपर्यंत पद्धत अशीच राहिलेली आहे की शिवसेनेच्या स्थानिक आमदारांना ताकद देणं आणि शिवसेनेच्या स्थानिक आमदाराला तालुका प्रमुखाला आणि शहराची निवडणूक असेल तर शहर प्रमुखांना सोबत घेऊन एकत्र बसून हे तिघे पदाधिकारी एकत्र बसून निर्णय घेऊन उमेदवार ठरवून त्यांना जिंकून आणण्याचा प्रयत्न करत असतात. आणि पहिल्यांदा असं झालं की अशा पद्धतीने हा प्रोटोकॉल किंवा ही जी पद्धत आहे ती डावळून स्थानिक आमदारांना पूर्णपणे डावळून 25 वर्ष सूर्यकांत दळवी आमदार होते, त्यानंतर ते 5 वर्ष 2 वर्ष ते घरात बसले हल्ल्यानंतर 3 वर्ष ते आणि गेले 6 वर्ष सातत्याने शिवसेनेच्या पक्षाच्या विरोधामध्ये अगदी ग्रामपंचायत निवडणूक पासून काम करत आहेत. आज दुर्दैवाने पुन्हा त्यांच्याकडे सगळी जबाबदारी दिली गेली आहे. जर का खेळमध्ये देखील जर का तसंच जर का निर्णय झाला तर पक्ष श्रेष्ठींचा निर्णय असणार आहे. तो निर्णय मला स्वीकारायचा उचलून आणि दुसरा पर्याय असणार आणि मी शिवसेनेचा आमदार आहे, मी का पक्षाविरोधात काम करू शकत नाही. आणि म्हणून जर का तसा निर्णय जर का खेड शहरामध्ये झाला तर मला वाटतं जी काही भूमिका शिवसेना पक्षाची असली पाहिजे ती शिवसेनेची मानते. आमदार म्हणून त्याच्यामध्ये अर्थातच जे मी दापोली आणि मंडणगडला झालो मी निवडणुकीपासून लांब राहिलो, मी कुठेही प्रश्नामध्ये उतरलो नाही, कुठेही मी कोणाशी प्रचार केला नाही, अर्थात मी नाराज होतो. आणि जर का पुन्हा जर खेळलं तरी झालं तर पुन्हा माझ्याकडे उचवलं पर्याय राहणार नाही. नाही दादा नक्कीच, परंतु तुम्ही त्यावेळी देखील अगदी पक्षविरोधी देखील भूमिका तुम्ही कुठेच मांडलेली नव्हता, परंतु ह्या सगळ्या गोष्टी होत असताना एक शिवसैनिकांमध्ये विशेष करून संभ्रम निर्माण होतो, म्हणजे विशेष करून तालुक्याचं नेतृत्व आजपर्यंत रामदासभाई कदम यांनी केलं होतं आपल्या मतदारसंघाचं आणि त्यांच्यानंतर आता सक्षमपणे तुम्ही त्यांचं नेतृत्व करताय, तर शिवसैनिकांमध्ये कुठे संभ्रम निर्माण होऊ नये यासाठी एक शिवसैनिकांना काय संदेश द्या? मला वाटतं शिवसैनिकांमध्ये आधी संभ्रम नाही, शिवसैनिक हा ठाम आहे. ज्या गद्दारांनी गेले 6 वर्ष जो ऋषिकेश गुजर जो किशोर देसाई जे सूर्यकांत दळवी गेले 6 वर्ष सातत्याने शिवसेनेच्या संघटनेच्या विरोधामध्ये काम करत आहे, म्हणजे योगेश कदमला विरोध होता ठीक आहे, विधानसभेला काम विरोधात काम केलं मी समजू शकतो कारण मला विरोध होता, परंतु ज्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये सर्वसाधारण शिवसेनिक आमच्या शाखा प्रमुख जो तिथे ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये उभा आहे ग्रामपंचायत सदस्यासाठी सरपंच पदासाठी त्यांना देखील पाडायचा प्रयत्न केले गेले ह्या मंडळींच्या मार्फत. जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये विरोधात काम केलं, नगर पंचायतमध्ये विरोधात काम केलं, मग नक्की हे लोक आपण कसं स्वीकारणार हा प्रश्न शिवसैनिक विचारतोय. आणि म्हणून मला वाटतं त्याला जे काही उत्तर आहे ते शिवसैनिक देतील आणि सक्षमपणे देतील. गुरिल्ला के साथ फोटो लेंगे? फोटो? प्लीज प्लीज यहां से फोटो ले लूं, अच्छी आएगी. तुम भी आओ ना. सो सही एनर्जी बोले तो स्टिंग. गार्गी एंटरप्राइजेस प्रोप्रायटर चंद्रकांत शेलार, संपर्क 98-90-74-2009. लोकप्रिय आमदार योगेश कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री नागेश तोडकरी, माजी नगराध्यक्ष खेड नगर परिषद. सुपुत्र कार्यसम्राट आमदार योगेश दादा कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री सुशांतभाई सकपाळ, कोकण प्रदेश, संपर्क प्रमुख रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवलेगट. लोकप्रिय आमदार योगेश कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री संतोष कदम, युवा उद्योजक, लोटे MIDC खेड.
दापोली विधानसभा मतदार संघाचे युवा नेतृत्व कार्यसम्राट आमदार योगेश दादा कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री अताउल्ला तिसेकर। मध्यंतरीच्या कालावधीमध्ये आता सध्या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आहे, परंतु महाविकास आघाडीचं सरकार असतानाही दापोलीमध्ये संदीप राजपुरे यांच्या माध्यमातून कुणबी समाजाला एक मोठा निधी राष्ट्रवादीकडून देण्यात आला होता आणि त्याची ज्यावेळी बॅनर बाजी झाली होती त्यावेळी महाविकास आघाडीमध्ये शिवसेना हा पक्ष देखील आहे, राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनेचे आहे, परंतु त्या बॅनरमध्ये त्यांचा कुठे उल्लेख नव्हता। तर कुणबी समाजाला सोबत घेऊन शिवसेनेला कुठेतरी धक्का द्यायचा हा प्रयत्न चालू आहे। मुळात तो निधी काही दापोलीला दिला गेला नव्हता। कुणबी समाजवृत्ती संघ हा गेल्या 100 वर्षापासून समाजासाठी कुणबी समाजासाठी काम करतो आणि त्यांची मुंबईला एका ठिकाणी मुरुडला एका ठिकाणी जागा आहे, ती जागा लोक वर्गणीतून त्यांनी विकत घेतलेली आहे। त्याच्यामध्ये समाजाने गीते साहेबांचा सिंहाचा वाटा आहे, त्यांच्याशिवाय जागा घेता कोणाला आली नसते आणि तिथे ती जागा टिकवण्यामध्ये देखील गीते साहेबांचं फार मोठं सहकार्य आहे, ते कोणी विसरू शकत नाही। संदीप राजपुरे हे त्यांनी जे राजकारण केलं त्याला फक्त एकच त्यांचं स्वप्न की त्यांना आमदार व्हायचं, त्यासाठी कुणबी समाजाचं फक्त लेबल समोर ठेवायचं, माझ्या पाठीशी मोठा कुणबी समाज आहे हे भासवायचं आणि राष्ट्रवादीकडनं मला आमदार की मिळेल का असे प्रयत्न करायचे। त्यांना विधानसभेसाठी ते शिवसेनेमधनं इच्छुक होते, परंतु मी सक्रिय झाल्यानंतर शक्य झालं नाही कारण मी जोरात त्यांच्या पुढे निघून गेलो आणि जनतेने मला स्वीकारला आणि मी निवडून आलो। आता पुन्हा आमदार व्हायचं असेल तर हा मार्ग आपण आता हा पर्याय आपल्या डोळ्यासमोर आपण प्रयत्न करून बघू, असे केविवाणे प्रयत्न समाजाच्या नावाने सुरू आहे आणि हे सगळं जनता बघते। जनता अजिबात मूर्ख नाही, जनता इतकी हुशार आहे, जनता सगळं जनतेला सगळं माहिती असतं, परंतु काही ही नेते मंडळी जनतेला कमी समजते आणि त्याला जनता जे काही उत्तर द्यायचं ते देईल वेळ सगळं सगळं ह्याचं सगळं हे जे काय ह्यांनी शिजवायचं प्रयत्न केला सगळं नक्की सगळं बाहेर येईल। परंतु आज तुम्ही जो विषय मांडला की महाविकास आघाडी असताना उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना तो निधी जो दिला गेला, बरं तो निधी जो दिला गेला त्याला अट टाकलेली आहे शासनाने की निधी हा परतफेड करायची त्या निधीची, तो कायमस्वरूपी दिलेला नाहीये, त्या अटीवरती दिलेला आहे। नक्की ही परतफेड कोण करणार आहे हा शब्द नक्की कोणी दिलेला आहे हे देखील त्यांनी मोठमोठ्या सांगितलं पाहिजे। आणि तिथे आज उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना कोकणामध्ये कुणबी समाज हा शिवसेनेसोबत आहे हे माहिती असताना देखील परस्पर कार्यक्रम केला आणि राष्ट्रवादीने एकत्र त्याचा एकट्याने त्याचा श्रेय घ्यायचा जो प्रयत्न केला म्हणजे शिवसेनेला डॅमेज करायचा प्रयत्न केलेला आहे, स्पष्ट होतं। आणि म्हणून माझी भूमिका स्थानिक पातळीवरती अशी होती की महाविकास आघाडी ही राज्य पातळीवरती असू द्या, त्याला विरोध असायचं काही कारण नाही, परंतु स्थानिक पातळीवरती प्रत्येक मतदारसंघामध्ये विषय वेगळे आहेत, वाद वेगळे आहेत, चित्र वेगळं आहे, तिथला विचार करून आपण तिथे महाविकास आघाडी केली पाहिजे असं मी स्पष्ट माझं मत मांडले आहे। त्याला कारणच ही सगळीच आहे की अशा पद्धतीने शिवसेनेला संपवायचा प्रयत्न कोण करत असेल त्याला आपण प्रत्युत्तर दिलं पाहिजे। नक्कीच आता राजकारणावर तर तुम्ही स्पष्टपणे भूमिका मांडलेलीच आहे, परंतु आता समाजातल्या तरुण पिढीला तुमच्याकडून खूप अपेक्षा आहे। सर, तरुण पिढी आज तुम्हाला एक आदर्श म्हणून तुमच्याकडे पाहत आहे, तर तुमचा आज वाढदिवस आहे, वाढदिवसानिमित्त तरुण पिढीला तुम्ही विशेष संदेश काय देऊ शकाल? तरुण पिढीला मी एवढंच सांगेन, आज तरुणांचा आमदार म्हणून तुम्ही माझ्याकडे बघता आणि मला देखील तरुणांसाठी अनेक गोष्टी करायच्या आहेत, परंतु ते काही मी 2.5 वर्षामध्ये करू शकत नाही। अनेक संकल्पना माझ्या ध्यानीमानी आहेत, त्या सत्यामध्ये उतरवायच्या आहेत, त्याच्यामुळे तुमची साथ मला कायमस्वरूपी लागणार आहे। रोजगारासाठी अनेक संकल्पना आहेत, त्या मला सत्यामध्ये उतरवायच्या आहेत। पहिला कोकणामधला पहिला कोल्ड स्टोरेजचा प्लांट आपण काही दिवसामध्ये आपण काही महिन्यामध्ये आपण सुरू करतोय, मोठी रोजगाराची निर्मिती आपण त्याच्यामध्ये करणार आहोत। राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या ज्या रोजगाराच्या साठी ज्या योजना आहेत त्या तळागाळापर्यंत गेल्या 6 महिन्यांपासून आपण पोहोचवायचं काम केलं, त्या निमित्ताने देखील काही तरुणांना आपण रोजगार मिळवून दिलेला आहे, काही महिला बचतगटांना आपण रोजगार मिळवून दिलेला आहे, काम सुरू आहे। परंतु हे काही हे परिवर्तन एकाच रात्रीमध्ये काही महिन्यांमध्ये होऊ शकत नाही, म्हणून तरुणांनी मला जी ताकद आजपर्यंत दिली आहे ही ताकद कायमस्वरूपी देत राहावी एवढंच आवाहन आजच्या माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने सगळ्या तरुणांना करेल। दादा, पुन्हा एकदा तुम्हाला मॅक्स मराठीतर्फे आणि सर्व दर्शकांतर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। तुमची राजकीय वाटचाल असेच भरत जाऊ दे आणि तुम्हाला उत्तरोत्तर यश मिळत जाऊ हीच आमच्याकडून तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा आहे।
लोकप्रिय आमदार योगेश कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री स्वप्नील पांडुरंग सैतवडेकर, उपशहर प्रमुख, खेड शहर, शिवसेना। लोकप्रिय आमदार योगेश कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री राजेश पुटाला, खेड शहर, शिवसेना। दापोली विधानसभा मतदारसंघाचे दमदार युवा नेतृत्व कार्यसम्राट आमदार योगेश दादा कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री सौरभ बुटाला। दापोली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार योगेश कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री सतीश उर्फ पप्पू चिकने, माजी नगरसेवक, खेड। लोकप्रिय आमदार योगेश दादा कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री कुंदन सातपुते, माजी उपनगराध्यक्ष, खेड। दापोली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार योगेश दादा कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री संजय मोदी, माजी नगरसेवक, माजी शहर प्रमुख, खेड शहर, शिवसेना। लोकप्रिय आमदार योगेश कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री सुनील दरेकर, माजी उपनगराध्यक्ष, खेड नगर परिषद। लोकप्रिय आमदार योगेश कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक सौ नम्रता वडके, शिवसेना नगरसेवक, खेड नगर परिषद। दापोली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार योगेश दादा कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक जिशान बशीर हमदुले, युवा सेना तालुका कार्यकारिणी सदस्य, खेड, व बशीर हमदुले, माजी उपतालुका प्रमुख, खेड तालुका, शिवसेना।